हिजयंती आहे, हा बुद्धाच्या जीवनाचा विजय उत्सव आहे. तर आपण तो का साजरा करतो, का साजरा केला पाहिजे आणि आज आपण काय केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा मी आजच्या प्रवचनाचा विचार करत होतो तर मला असं वाटलं की भगवान बुद्धाची जी मूलभूत शिकवण आहे, म्हणजे भगवान बुद्धाची कुठलीही शिकवण जी आहे त्याला वेळेचं काळाचं कुठलं बंधन नाही आहे. म्हणजे जेवढी ताजी किंवा जेवढी उपयोगी पूर्ण ती 2568 वर्षापूर्वी होती ती आजही आहे, आणि कदाचित आपण असू नसू आपल्या कितीतरी वर्षानंतर सुद्धा ती तेवढीच सार्थक राहील. तर ही भगवान बुद्धाच्या जीवना म्हणजे शिकवणीची एक विशेषता आहे. आणि म्हणून त्याचा शिकवणीचं चिंतन करत असताना मला धम्मपदातली एक गाथा आठवली की जी गाथा आजच्या काळाशी म्हणण्यापेक्षा तुमच्या माझ्या जीवनाशी खूप समर्पक आहे, ती गरज आहे. आणि त्या गाथेचं आपण चिंतन केलं पाहिजे किंवा त्या गाथेला आपण आपल्या जीवनात कसं उतरवलं पाहिजे त्याचा आपण विचार केला पाहिजे. ही गाथा आपणासाठी नवीन नाही, कदाचित अनेक वेळा तुम्ही वाचली असेल, त्या अनुषंगानं प्रवचन ऐकली असतील. मला असं वाटतं की महेंद्रनगर केंद्रामध्ये धम्मपदावर प्रवचनं झाली, जे काही आपला साप्ताहिक वर्ग आहे त्याच्यामध्ये, तर त्या कदाचित त्या वर्गामध्ये सुद्धा ही गाथा कदाचित तुम्ही ऐकली असेल. ऐकली जरी असेल किंवा त्याचं चिंतन केलं असेल, वाचलं असेल, तरी आजच्या या बुद्ध जयंतीच्या अनुषंगानं आपण त्याचं चिंतन करावं असं मला वाटतं. ही गाथा 204 गाथा आहे आणि सुखवग्ग या प्रकरणामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. ही गाथा सांगण्यापूर्वी त्याची कथा काय आहे हे मी सांगतो. ती फार रोचक आहे आणि ही गाथा कोसल नरेश प्रसेनजीत यांना बुद्धांनी सांगितलेली. ती शिकवण राजा प्रसेनजीतला बुद्धांनी सांगितली तीच शिकवण आजही खूप समर्पक अशी आहे, नवे खूप आवश्यक आहे. तर आपण सर्व जाणतो की प्रसेनजीत राजा हे बुद्धाचे अनुयायी होते. बुद्धाच्या शिकवणीविषयी बुद्धांविषयी त्यांच्या हृदयामध्ये अपार श्रद्धा होती. आणि जसं आपण इथे बसलेलो आहोत, तुम्ही मला ऐकता आहात, त्याचप्रकारे ते बुद्धांना ऐकायला जायचे. जेव्हा जेव्हा त्यांना आपला राजपाट, आपलं राज्यकारभार त्यातून वेळ मिळायचा तर ते बुद्धाला ऐकायला जायचे. बुद्धाची शिकवण ऐकण्यासोबतच त्यांना म्हणजे राजकारभार चालवणं, बुद्धांची शिकवण ऐकणं, स्वतःमध्ये परिवर्तन करणं ह्या बाबी त्यांना आवडायच्या. पण असं म्हणतात, बौद्ध साहित्यात असं लिहिल्या गेलेलं आहे की राजा प्रसेनजीत यांना भोजनामध्ये पण खूप रुची होती. सुंदर भोजन करणं आणि आराम करणं हेही त्यांना तेवढंच आवडायचं. तर एकदा आणि ते जास्त भोजन केल्यामुळे किंवा रुचकर भोजन केल्यामुळे असं म्हणतात की प्रसेनजीत राजा हे खूप लठ्ठ झाले होते, म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त लठ्ठ. तर एकदा असंच भोजन केल्यानंतर प्रसेनजीत राजा बुद्धांकडे जातात आणि त्यांची देसना ऐकतात. तर ऐकता ऐकता त्यांना झोप लागते.
त्याला डुलकी येते. आताही थोड्या वेळापूर्वी जेव्हा आपण जस्ट सिटिंग करत होतो तर मी काही वेळ काही क्षणासाठी मी डोळे उघडून पाहिले तर काही लोकांना झोप येत होते. साहजिक आहे, वयोमनानुसार किंवा थकवा आला असेल त्याच्यानुसार. मला जेवण करून तर खूप वेळ झाला आपला, आता दुपारचं जेवण खूप आपण आधी केलं असेल, आता संध्याकाळचं भोजन करण्याची वेळ झालेली. तर प्रवचन ऐकता ऐकता प्रसेनजीत राजा यांना खूप झोप आली आणि मग हे भगवान बुद्धांना दिसतं आणि भगवान त्यांना म्हणतात की महाराज, असं दिसतंय की आपण विश्रांती न करता प्रवचन ऐकायला आले. प्रसेनजीत राजा भगवंतांना म्हणतात की होय बनते, भोजनानंतर मला खूप फार त्रास होतो, म्हणजे अति जास्त भोजन केल्यामुळं मला झोप येते. तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की मी एक गाथा सांगतो, ही गाथा तुम्ही जेव्हा जेव्हा भोजन कराल तेव्हा तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायची. प्रसेनजीत राजा त्यांना म्हणतात की भगवान कदाचित माझ्या लक्षात राहणार नाही, हा माझा भाचा आहे सुदर्शन नावाचा, त्याला तुम्ही सांगा हा तरुण आहे आणि हा लक्षात ठेवेल. तर त्यानुसार बुद्ध सुदर्शन यांना ती गाथा सांगतात आणि म्हणतात की प्रसेनजीत राजा जेव्हा जेव्हा भोजन करेल तेव्हा तेव्हा ही गाथा म्हणायची आणि त्यानुसार सुदर्शन आहे ते जेव्हा जेव्हा प्रसेनजीत राजा भोजन करायला बसायचे त्याच्यासोबतच राहायचे तर त्यांना ती गाथा ऐकवायचं, रोज ऐकवायचं, कदाचित दिवसातून 2-3 वेळा ऐकवत असेल. तर याचा परिणाम एवढा झाला की थोड्याच दिवसात राजाचं जे जेवण आहे भोजन आहे ते नियंत्रित झालं, कमी झालं आणि त्यांची तब्येत सुधारली, त्यांना झोप कमी येऊ लागली आणि त्यांची अंगकांती आहे ही तेजस्वी झाली, त्यांच्यामध्ये अधिक ऊर्जा दिसू लागली. आणि हा सगळा बदल झाल्यानंतर एक दिवस पुन्हा प्रसेनजीत राजा बुद्धाकडे येतात आणि येऊन म्हणतात की भगवान, मला आता उत्तम आरोग्य लाभलेले आहे आणि सुख प्राप्त झालेले आहे. माझी जी कन्या आहे वजीरा नावाची कुमारी, तिचा विवाह मी या सुदर्शन सोबत लावून दिलेला आहे आणि माझं अर्ध राज्य मी त्यांना दिलेलं आहे, त्यामुळे मला सुख प्राप्त झालेलं आहे, सुखाचा लाभ झालेला आहे. माझ्या मुलीचा म्हणजे वजीराचा संघावर, श्रावक संघावर खूप विश्वास आहे, अपार तिची श्रद्धा आहे. तर असं प्रसेनजीत राजा बुद्धाला म्हणतात आणि त्याला उत्तरार्थ हे ऐकून बुद्ध एक गाथा म्हणतात आणि त्या गाथेचं आपण आज चिंतन करणं गरजेचं आहे. ती गाथा अशी आहे की आरोग्य परमलाभा, आरोग्य परमलाभा, संतुष्टी परमधन, आरोग्य परमलाभा, संतुष्टी परमधन, विश्वास परमनाती आणि निब्बाण परमसुख. ही गाथा आपण सर्वांना माहीत आहे, अनेकदा ऐकली असेल. आरोग्य सर्वश्रेष्ठ लाभ आहे, संतुष्टी सर्वश्रेष्ठ धन आहे, विश्वास सर्वश्रेष्ठ नातं किंवा मित्र आहे आणि निब्बाण किंवा निर्वाण ज्याला आपण म्हणूया ते सर्वश्रेष्ठ सुख आहे. तर अशी ही गाथा आहे. तर या गाथेचं चिंतन आपण सर्वांनी केलं पाहिजे. या गाथेविषयी आणखी एक माहिती मला सांगावीशी वाटते. मी गोपाळनगरला राहतो,
लहानाचा मोठा तिथेच झालो मी. आणि 1957 साली तिथे एक विहार बांधलं, ते आजही आहेत, म्हणजे त्याला डिमॉलिश करून आता एक नवीन विहार तिथे बांधत आहेत. म्हणजे भारत नागपुरात जे सर्वात जुने विहार आहेत त्यापैकी ते विहार, आणि तिथूनच त्रिरत्न बौद्ध महासंघाची सुरुवात झाली नागपुरात. सर्वात आपला पहिला साप्ताहिक वर्ग तिथे व्हायचा. तर मला आठवतं जेव्हा जेव्हा मला समजायला लागलं, त्या विहारात मी जाऊ लागलो लहानपणापासून, त्या विहारात एक मोठं म्हणजे एक फ्रेम होती, काचाची फ्रेम होती, आणि त्या फ्रेममध्ये हे वाक्य लिहिलं होतं. म्हणजे ही गाथा, धम्मपदाची गाथा, तेव्हापासून माझ्या लक्षात आहे, लहानपणापासून. ज्याच्यावर मी कधी प्रवचन दिलं नाही, पण मला असं वाटलं की ती आठवण झाली मला लहानपणाची. आणि जेव्हा मी आजच्या आधुनिक जगाचा विचार करतो, मी सुरुवातीलाच बोललो की बुद्धाची कुठलीही शिकवण ही जेवढी प्राचीन काली आवश्यक होती तेवढी आजही आहे आणि भविष्यातही राहील. तर ही जी शिकवण आहे, ही धम्मपदाची गाथा आहे, ही राजा प्रसेनजीत यांना बुद्धाने सांगितलेली आहे 2568 किंवा त्याच्याही नंतर, ज्याला आपण म्हणूया. तर ती शिकवण आजही तेवढीच आवश्यक आहे. तुम्हाला आवश्यक आहे, मला आवश्यक आहे, नव्हे तर या संपूर्ण जगात जे जे लोक असतील त्या सर्वांना ही आवश्यक अशी बाब आहे. आरोग्याचा विचार केला, संतुष्टीचा विचार केला, विश्वासाचा विचार केला आणि योग्य जीवनाचा, निर्दोष जीवनाचा विचार केला, तर ह्या चारही बाबी आपल्याला लोकांच्या जीवनामध्ये कमी दिसतात. नवे सुख प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून मी सुरुवातीला बोललो की ही गाथा सुख वग्गामध्ये सांगितलेली आहे, की जीवनात सुख प्राप्त करायचं असेल, आनंद प्राप्त करायचा असेल, तर ह्या गाथेचं नवे ह्या गाथेबरोबर आणखीच्या गाथा सुखवग्गामध्ये सांगितलेल्या आहे, त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, त्याला आपण धारण केलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या दिवशी, आजच्या आधुनिक जगात ह्याविषयी अधिक जास्त प्रत्येकानं चिंतन करणं गरजेचं आहे. आपण आरोग्याचा विचार केला तर आजच्या आधुनिक काळामध्ये लोकांचं आयुष्यमान वाढलं. आजपासून 25 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी जेवढं आयुष्य लोकांचं होतं, म्हणजे कदाचित आधी 60 वर्ष लोक जगत असतील तर आता 80 वर्ष जगतात आरामशीर. आयुष्यमान वाढलं. आयुष्यमान जरी वाढलं तरी दिवसेंदिवस आरोग्य मात्र ढासळत आहे ना. प्रत्येकाला काही ना काही रोग आहे, व्याधी आहे, प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या आजाराशी संघर्ष करत. असे अनेक आजार आहेत की ते मानवाच्या अवेकात नाही आहेत ना. म्हणजे काही आजारांवर, काही व्याधींवर माणसाने, सायन्सने, डॉक्टरांनी प्रगती केली आहे, त्याच्यावर उपाय शोधलेला आहे, परंतु आजही अजूनही काही अशा व्याधी आहेत की त्याच्यावर काम करणं मोठं कठीण आहे. आणि दिवसेंदिवस आरोग्य ही एक खूप महागडी वस्तू झालेली, बरोबर आहे. डॉक्टर आहेत इथे, म्हणजे निरोगी राहणं हे काही सोपं नाही आहे. म्हणजे नुसतं आपली जीवनशैली बदलली, त्याच्यामुळे जीवनशैलीमुळे खूप सारे आजार होतात, पण जीवनशैली जरी बदलली, लाईफस्टाईल जरी बदलली, तरी काही ना काही रोग आपल्याला होणार आहे ना. जे भोजन आपण खातो त्याच्यामुळे होईल, जे पाणी पितो त्याच्यामुळे होईल, जे हवा आपण घेतो त्याच्यामुळे होईल, किंवा ज्या वातावरणात राहतो त्याच्यामुळे होईल. कुठल्या ना कुठल्या कारणानं
या आरोग्याशी आपल्याला एका विशिष्ट वयानुसार, आजकाल तर वयाचं पण काही बंधन नाही, कोणाला काहीही होऊ शकतं, कोणालाही हार्ट अटॅक येऊ शकतो, कोणालाही ब्लड प्रेशर वाढू शकतं, कोणालाही डायबिटीज होऊ शकतो, कोणालाही काही होऊ शकतं, असा काही नियम राहिला नाही की 50 नंतर किंवा 60 नंतर आपल्याला व्याधी होतील असं काही आहे का? शरीर आहे तर आपल्याला काही ना काही व्याधी होतील ही सत्यता आहे, जीवनाची वास्तविकता आहे. आणि जसं मी म्हटलं की आजच्या आधुनिक काळात लोकांचं आयुष्यमान जरी वाढलं तरी मात्र आरोग्य ढासळत आहे, ते कमकुवत होत आहे. आधीसारखे आपण सक्षम नाही, स्ट्रॉंग नाही, सशक्त नाही, आणि म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अनेक लोक काही होत नाही आपल्याला, जसं कोरोनामध्ये लोक काय होत नाही म्हटले आणि काय होत नाही म्हटले तेच लोक गेले, आहे की नाही? तर बेफिकीर काही लोक म्हणजे आपल्या आरोग्याविषयी असतात. जशी म्हणजे आपण सगळे धार्मिक लोक आहोत, जसं आपण आपल्या मनाची काळजी घेतो, म्हणजे मला आनंद आहे की 5-10 तुलनेत आता आपण आपल्या शरीराविषयी जास्त जागृत झालेलो आहोत. म्हणजे आपली जी पिढी, आधीची पिढी, ते तर काहीच विचार करायची नाही, कारण की त्यावेळेस 2 भोजन करणंच त्यासाठी संघर्ष करावा लागत होता. आधी लोक, मी म्हणतो की आधी लोक उपासमारीने लोक मारायची, कमी जेवण, माल न्यूट्रिशन ज्याला आपण म्हणूया, कुपोषित, त्याच्यानं लोक मरायची. आता जास्त खाऊन मरतात. आता जास्तीत जास्त जे रोग आहे ना, जास्त भोजन केल्यामुळे, जसं प्रसंजितला जास्त भोजन केल्यामुळे ते लठ्ठ झाले, नव्हे तर त्यांना नेहमीच आपल्यासोबत एक वैद्य ठेवावा लागत होतं. जिथे जातील तिथे वैद्य घेऊन जाणार, मग तो जेवण्यापूर्वी काही औषध, जसं आपल्यापैकी काही लोक जेवण्यापूर्वी काही औषध खातात, जेवणानंतर काही औषध खातात, है ना? तर असं ही जीवनशैलीमुळे आणि भोजनाची मात्रा उचित न ठेवल्यामुळे, व्यायाम न केल्यामुळे, काही अनुवंशिक पण गोष्टी असतात, त्याला आपण नाकारू शकत नाही, परंतु जीवनशैलीमुळे आणि आपल्या शरीराविषयी गाफील राहिल्यामुळे, दक्ष न राहिल्यामुळे अनेक व्याधी आपल्याला जडतात. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या मनाची जशी आपण काळजी घेतो तशी आपण आपल्या शरीराची पण काळजी घेतली पाहिजे. उत्तम आरोग्य ठेवणं आपल्याला वाटतं की पैसा भेटला तर आपल्याला लाभ होईल, आपलं नाव मोठं झालं तर आपल्याला काहीतरी लाभ होईल, पण बुद्ध म्हणतात की त्या लाभापेक्षा श्रेष्ठ लाभ आरोग्य आहे, है ना? जर आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही नाव कमवून करणार काय? जर सुदृढ शरीर नसेल तर आपण सुदृढ मन पण विकसित करू शकत नाही, आपल्याला ते कठीण जातं. आपण आता सर्वजण जाणतात, 25-30 वर्षापूर्वी सगळेजण लोक खाली बसायचे वर्गामध्ये, है ना? आम्हालाही प्रवचन देणाऱ्यालाही खुर्ची नसायची, तो उभा राहून प्रवचन द्यायचा. हार्डली कदाचित 2-4 कार्यक्रम असला की 4-5 खुर्च्या असायच्या बस, किंवा स्टेजवर आम्ही असं स्टेजवर गादीवर बसून प्रवचनं द्यायचं, है ना? आता सगळे आपण खुर्चीवर आलो, कदाचित काही कालांतरानं व्हीलचेअरवर येऊ, है ना? चालताच येणार नाही. म्हणून तुम्ही इथे रॅम्प केलेला आहे. आजकाल प्रत्येक बिल्डिंगमध्ये रॅम्पची गरज आहे. असं होईल, जीवनशैली तशी झाली. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक बौद्ध म्हणून, एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाने आपलं आरोग्य चांगलं कसं राहील, वेळेवर औषधं घेणं, आपल्या शरीराविषयी, आपल्या आरोग्याविषयी गाफील न राहणं, काही होत नाही मला, डॉक्टरकडे न जाता आपलंच काहीतरी करत राहणं,
जणू काही आपण स्वतः डॉक्टर झालेलो आहोत. आजकाल तर एक डॉक्टरला विचारून चालत नाही, तीन चार डॉक्टरला विचारावं लागतं. कारण की एक डॉक्टर खरं निदान करेल की नाही याची काही गॅरंटी नाही, है ना. म्हणून एक दोन तीन वेगवेगळ्या डॉक्टरांची, जसं आपल्याला धार्मिक जीवनामध्ये दोन तीन कल्याण मित्र असतात, है ना, अनेक लोकांचा आपण सल्ला घेतो, तसंही डॉक्टर पण एकावर अवलंबून नाही राहू शकत. किंवा आपण स्वतःच, आपल्याला कळतं माझा अनुभव आहे, आधी मी असं केलेलं आहे, आधी मी हे औषध घेतलेलं आहे, त्याच्याने मला आराम होईल असं म्हणू शकत नाही, गाफील राहू शकत नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण अधिक दक्ष राहिलं पाहिजे आणि आपलं आरोग्य अधिक चांगलं आपण ठेवलं पाहिजे. मला आनंद आहे की त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये आपण थोडेफार दक्ष आहोत, पण अधिक जास्त आपल्या आरोग्याविषयी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे संतुष्टी. संतुष्टीचा जेव्हा आपण विचार करतो, तर आजपासून 10-20 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी लोक जेवढे संतुष्ट होते आज नाही आहे. अरे संसाधनं खूप वाढलीत आपल्याकडे, आपली घरं मोठी झालीत, आपल्याकडे गाडी घोडा आला, चांगले कपडे आपले आले, चांगलं भोजन आपण करतो, तरीसुद्धा जी संतुष्टी पाहायला पाहिजे, जे समाधान असायला पाहिजे, ते समाधान, ते संतुष्टी आपल्या जीवनामध्ये नाही. काहीतरी रीतीपणा आहे, काहीतरी उणीव आहे. आणि म्हणून आपल्या मनाचा हा रीतेपणा, हा खालीपणा भरण्यासाठी मग आपण ज्याला उपभोगतावाद, ज्याला आपण म्हणतो कंझ्युमरिझम म्हणतो, आवश्यक नसेल तरी शॉपिंग करायला जा, सेल लागला आहे म्हणून शॉपिंग करायला जा, इथे स्वस्त मिळते म्हणून विंडो शॉपिंग करायला जा आणि काहीतरी घेऊन या. आपल्याकडे आपल्या घरात एवढं सामान आहे, ठेवायला जागा नाही, कपडे एवढे आहेत की ते अलमाऱ्या कमी पडतात आपल्याला, है ना, तरी घेणं काही बंद झालं नाही. कोणाचं बंद झालेलं आहे का असं ठरवलेलं आहे की या वर्षी आपण अजिबात कपडे घ्यायचे नाही, या वर्षी आपण अजिबात बाजारातच जायचं नाही खरेदी करायला, असं आपण काही करत नाही. एखाद्याने सांगलं की इथे चांगला सेल सुरू आहे, चलो जाके देखते, फक्त जाऊन बघतो आणि काहीतरी खरेदी करून येतो. आवश्यक असते का? तुमच्याकडे आता डीमार्ट सुरू झाला आहे ना, डीमार्टच्या जवळपास राहणं म्हणजे मोठं कठीण काम. फूट सूट दोन चार वस्तू खरेदीला गेलं, 10 वस्तू खरेदी करून आणणार, है ना, काही नेम नाही आहे. आणि आजकाल हे जी बाजारपेठ आहे, ही एवढी ॲडव्हर्टाईजमेंट, ही एवढी तोहीकडे आहे, सर्वत्र आहे की हे केल्यानंतर असं होईल, महागड्या वस्तू, महागडे कपडे, महागडे कार्स, महागडे उपकरणं. तर याच्यामागे सातत्यानं आपण धावत राहतो आणि ते प्राप्त केल्यानंतर आपण संतुष्ट होऊ, समाधानी होऊ असं आपल्याला वाटतं. दोन चार दिवस समाधान वाटतं, नंतर मग जसे ते आणखी काहीतरी पाहिजे. तर आजच्या जगामध्ये संतुष्टी हे खूप मोठी दुर्मिळ अशी गोष्ट झालेली आहे. कोणीच संतुष्ट नाही आहे, कशातच संतुष्टी नाही आहे, अजून पाहिजे, आणखी येऊ द्या. जसं आपले पंतप्रधान म्हणतात, अच्छे दिन आने वाले, ते केव्हा येतील माहीत नाही. आपल्यालाही वाटतं की संतुष्टी हे कधीतरी येईल. सातत्यानं आपण गोष्टींचा उपभोग घेत आहोत. 50 वर्ष झाले, 60 वर्ष झाले, 70 वर्ष झाले असतील, संतुष्टी का बरं येत नाही आहे? कारण त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत नाही. आपण आपल्या तृष्णेवर, आपल्या आसक्तीवर, आपल्या गरजेवर काम करत नाही म्हणून संतुष्टी येत नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तृष्णा त्याग करणं म्हणजे धम्म आहे. धम्म म्हणजे काय? तर जी आसक्ती आहे, जी तृष्णा आहे, त्याचा आपण हळूहळू त्याग केला पाहिजे. एकाएक करू नका, पूर्ण सोडू नका, थोडा थोडा त्याग करा. रोज थोडा थोडा त्याग करा. असं जर आपण करू शकलो तर एक दिवस एक मोठा त्याग आपण करू शकतो आणि तृष्णेपासून असं बुद्धाने मुक्ती साधली आहे ना, ते भगवान झाले की ज्यांनी तृष्णेचा संपूर्ण नाश केला, त्यांना निर्वाण प्राप्त झालं की जिथे तृष्णेचा लवलेश नाही, तृष्णेला थारा नाही, अशी मनाची निश्चल शांतीची, निश्चल स्थिरतेची, निर्दोष अशी अवस्था त्यांनी प्राप्त केली. तर ती अवस्था आपणही प्राप्त करू शकतो. आणि तोच, जसं मी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तृष्णा त्याग करणं, आसक्ती कमी करणं हा धम्माचा एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे. तर तो सातत्यानं त्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे रोजच, की आज माझी कुठली तृष्णा कमी झाली किंवा आज मी कुठल्या तृष्णेच्या आहारी गेलो. तृष्णेचं वलय हे एवढं मोठं आहे, तृष्णेची व्याप्ती ही एवढी मोठी आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी ना कधी आपण हारत असतो, त्याला शरण जात असतो. शरण जायचं बुद्धाला, शरण जायचं धम्माला, शरण जायचं संघाला, पण आपलं शरणम गच्छामी कशाला असतो? तृष्णेला, आसक्तीला. आता खीर भेटणार आहे असं म्हणतात. खीर जर चांगली असेल तर एक वेळ नाही दोन वेळ घेऊन टाकू आपण, आहे ना. विचार करणार नाही की आपल्याला डायबिटीज आहे का, असं होतं ना. तर हे खीर खाण्याचं उदाहरण झालं. तर असे अनेक उदाहरणं आहेत की ज्या गोष्टी आपण करू नयेत त्या आपण करत राहतो आणि ज्या आपण केल्या पाहिजेत त्या आपण करत नाही. आणि हे तृष्णेला आहारी जाण्याचं कार्य, तृष्णेला शरण जाण्याचं कार्य, तृष्णेशी पराजित होण्याचं कार्य आपलं वर्षानुवर्ष सुरू आहे. आणि म्हणून ती सुटल्या सुटत नाही आपली, उलट वाढते आहे. जसं जसं आयुष्यमान वाढतं तसं तसं आपली तृष्णा वाढते, आसक्ती वाढते, गोष्टींमध्ये आपण अडकून राहतो, आहे ना. त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि तिसरी बाब जी आहे ते म्हणजे विश्वास संपादन करणं. अविश्वास आजच्या आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात बळकावत आहे. कोणाचाच कुणावर विश्वास नाही. कोणी काही सांगितलं ऐकलं तर आधी आपल्या डोक्यात प्रश्नचिन्ह निर्माण होते, खरंच असेल का, हा खरं सांगतोय का. तर लोकांचा जो परस्पर विश्वास आहे, अगदी एका छताखाली राहणाऱ्या लोकांचाही, आधी जेवढा लोकांचा परस्पर एकमेकांवर विश्वास असायचा तो आता नाही आहे, तो कमी झाला. का कमी झाला? एक तर आपला संपर्क कमी झाला, बोलणं कमी झालं, अभिव्यक्त करणं कमी झालं, आहे ना. आपण बोलतो कोणासोबत? स्क्रीनसोबत बोलतो, मोबाईल टी व्ही त्याच्यासोबत जास्त बोलतो. असं म्हणतात की जगात सर्वात जास्त स्क्रीन टाईम भारतातले लोक करतात, म्हणजे सरासरी काढली तर किमान 4 ते 5 तास कमीत कमी लोक म्हणजे स्क्रीनशी बोलतात, 4 ते 5 तास रोज. काही लोक त्याच्यापेक्षा जास्त बोलतात. मग तुम्ही चॅटिंगच करता असं म्हणत नाही मी, तर जे काही स्क्रोल करता फेसबुक, इंस्टाग्राम, अजून काय काय, यूट्यूब. काही लोक मानव करत नाही असं म्हणतात. मी ॲव्हरेज सांगतो, सरासरी सांगतो. इथे बसलेले सर्वांची सरासरी काढली
तर कदाचित आपण 4-5 तास देत असतो, काही लोक कमी देत असतात. तर स्क्रीनसोबत आपला संपर्क वाढला आणि माणसासोबत आपला संपर्क कमी झाला, संवाद कमी झाला, आणि त्याच्यामुळे जो भावनिक ओलावा असला पाहिजे, तो विश्वास असली पाहिजे, मैत्री असली पाहिजे, तर ती मैत्री, तो ओलावा आजच्या आधुनिक जगामध्ये कमी झाला. आणि त्याच्यामुळे शंका निर्माण झाल्या, अविश्वास निर्माण झाला, अविश्वासमुळे तणाव निर्माण झाला, संघर्ष निर्माण झाला. लोकांना एक दुसऱ्याचं अस्तित्व आवडत नाही. कशामुळे झालं? आपले गॅजेट्स स्मार्ट झाले, उपकरणं हे स्मार्ट झाली, परंतु आपलं डोकं बधिर झालं, संकुचित झालं, मर्यादित झालं. तर त्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं. आणि बुद्ध म्हणतात की निब्बान किंवा निर्दोष जीवन हे परम सुख आहे. निर्दोष जीवन एक प्रकारचं आदर्श जीवन आपण म्हणू शकतो. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जीवन सुचिता म्हणजे धम्म आहे. काया वाचा मनाची शुद्धता करणं, त्यालाच आपण निर्दोष जीवन म्हणू शकतो, निष्कलंक जीवन म्हणू शकतो. तर ते निष्कलंक जीवन जगणं, निर्दोष जीवन जगणं, ज्यालाच आपण निब्बान म्हणू शकतो, अर्थपूर्ण जीवन म्हणू शकतो, तर लोकांच्या जीवनात अर्थ कमी झाला आहे. म्हणजे संघाच्या बाहेर तुम्ही लोकांना प्रश्न विचारला की आपण जीवन जगतो कशासाठी, उत्तर भेटणं कठीण आहे. आनंदी राहण्यासाठी जगतो, जीवन आहे म्हणून जगतो, आहे ना, असं म्हणतील. पण तुमच्या जीवनात अर्थ काय, उद्देश काय, तुमच्या जीवनाचं ध्येय काय, लोक म्हणतील काय बोलतो. लोकांच्या जीवनात उच्च ध्येय नाही आहे. खाओ पिओ मजा करो, है ना, जेवढं आयुष्य आहे आनंदाने जगा. पण आनंद आहे कशात? तर मनोरंजन करण्यात, चांगलं भोजन करण्यात, कपडे घालण्यात, इकडे तिकडे जाण्यात, फिरण्यात, बस एवढाच आनंद. इंद्रिय सुख ज्याला आपण म्हणूया, त्या इंद्रिय सुखामध्येच लोक रममान आहेत. इंद्रिय सुख म्हणजेच खरं सुख असं म्हणतात, की त्याच्यापेक्षा सर्वोच्च सुख असू शकतं याचा लोक विचार करत नाही, आपणही कधी कधी करत नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ह्या 4 बाबींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि आधुनिक जगाच्या ह्या एक प्रकारे 4 समस्या आहेत असं आपण म्हणू शकतो, की आजच्या आधुनिक जगात लोकांचं आरोग्य खालावलेलं आहे. त्यासाठी निरोगी राहण्यासाठी लोकांना खूप संघर्ष करावा लागत आहे. लोकांचं जी संतुष्टी आहे ती कमी झालेली आहे. लोक ज्याला आपण उपभोगतावाद म्हणूया, त्याच्यामध्ये जास्त ग्रसित आहेत. लोकांचा विश्वास कमी झालेला आहे, मैत्री कमी झालेली आहे, आपुलकी कमी झालेली आहे, आणि लोकांच्या जीवनात उच्च ध्येय नाही आहे. ह्या आधुनिक जगाच्या मोठ्या समस्या आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून त्याविषयी आपण काय करू शकतो, त्या समस्येवर उपाय म्हणून, म्हणजे जसं समस्या मी सांगितलेल्या आहेत, तर त्याच्यात बुद्धाने उपायही सांगितलेले आहेत, की चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे, आपण संतुष्टी पूर्ण जीवन जगलं पाहिजे, आपण विश्वास सातत्यानं आपण निर्माण करत राहिलो पाहिजे, मैत्री विकसित करत राहिलो पाहिजे, आणि निर्वाणासाठी, संबोधीसाठी आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे, ज्याला आपण धार्मिक जीवन म्हणतो.
आहे ना, आध्यात्मिक जीवन म्हणतो, स्पिरिच्युअल लाईफ म्हणतो, तर ह्या धार्मिक जीवनाच्या ह्या चार महत्त्वपूर्ण बाबी आहेत ज्या नाम आणि रूप, शरीर आणि मन याच्यासोबत संबंधित आहे. हेच आपलं धार्मिक जीवन आहे की आपल्या शरीराची काळजी घेणं आणि आपल्या मनावर कार्य करणं आणि संबोधी किंवा निर्वाण प्राप्त करणं. एक धम्ममित्र म्हणून तुम्ही जेव्हा तीन घोषणा केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हटलेलं आहे की मी बौद्ध आहे, मी बुद्धाला मी एक प्रकारे शरण जातो, अभिव्यक्त होतो, बुद्धासारखा बनण्याचा मी प्रयत्न करतो. जेव्हा आपण धम्मचारी धम्मचारिणी झालो तेव्हा आपण दीक्षा स्वीकृतीची गाथा म्हटलेली आहे की संबोधी प्राप्तीसाठी मी दीक्षा ग्रहण करतो. तर त्या अनुषंगानं एक धम्ममित्र म्हणून, धम्मचारी म्हणून, धम्मचारिणी म्हणून आपल्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय हे संबोधी प्राप्त करणं. आपण जी काही ध्यानसाधना करतो, जो काही धम्म अभ्यास करतो, जे काही आपण शिबिराला जातो, जे काही आपण शीलपालन करतो, मैत्रीचा विकास करतो, ह्या सर्व बाबींचा उद्देश हा संबोधी प्राप्ती आहे, निर्वाण प्राप्ती आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे. तर ह्या चार बाबीचा त्याग करणं, म्हणजे ज्यांनी व्याधी निर्माण होते त्या बाबी सोडणं, अधिक जागृत राहणं शरीराविषयी, अधिक संतुष्टीपूर्ण जीवन जगणं, अधिक विश्वास किंवा मैत्री निर्माण करणं आणि अर्थपूर्ण जीवन जगणं, तर यालाच एक प्रकारे आपण आपलं धार्मिक जीवन म्हणू शकतो. आणि त्यासाठी आपण समर्पित राहिलं पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे. या चार बाबी ज्या सुखवग्गामध्ये बुद्धाने सांगितलेल्या आहेत त्याचं वारंवार आपण चिंतन केलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं जीवन पुढे कसं जातं याचा विचार केला पाहिजे. तर या अनुषंगानं एक सूत्र मी सांगू इच्छितो की ह्या चार बाबींचा विकास करायचा कसा, किंवा ज्याला आपण धार्मिक जीवन म्हणतो, आध्यात्मिक जीवन म्हणतो. आपल्याला वाटतं की आपण सहायकाचे धम्ममित्र झालो, धम्ममित्राचा धम्मचारी झालो म्हणजे आपली प्रगती झाली असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे, ते योग्य नाही आहे. तुम्ही सहाय्यक असा, धम्ममित्र असा, धम्मचारी असा, धम्मचारिणी असा, सातत्यानं आपल्यामध्ये परिवर्तन घडून आणणं, सातत्यानं आपल्यामध्ये बदल घडून आणणं, विकास करणं, परिवर्तन करणं, जागृती विकसित करणं, सकारात्मकता विकसित करणं, अधिक मैत्री विकसित करणं, ह्या बाबी आपण करत राहिलो पाहिजे. आणि समग्र धार्मिक जीवनाचा जेव्हा आपण विचार केला तर चार बाबी आपण आज पाहण्याचा प्रयत्न करू, ज्याला आपण धम्मजीवनाचं रहस्य म्हणा, धम्मजीवनाचे चार पैलू म्हणा. या चार बाबी सांगितल्यानंतर आपण त्याला अजून काय म्हणू शकतो तर हे आपण नंतर ठरवूया. जेव्हा आपण धार्मिक जीवनाचा विकास करतो, तसं मी सांगितलेलं आहे की काही लोकांना वाटतं की आपण सहायकाचे धम्ममित्र झालो, धम्ममित्राचा धम्मचारी झालो, धम्मचारिणी झालो म्हणजे आपला विकास झाला. आपण खूप वर्षापासून आहोत संघामध्ये म्हणून आपला ऑटोमॅटिक विकास होऊन जाईल असंही काही लोकांना वाटतं. आणि म्हणून काही लोक आम्हाला म्हणतात की हा व्यक्ती एवढ्या वर्षापासून याची दीक्षा का करत नाही. दीक्षा करण्यासाठी हा काही ही त्याची कसोटी नाही की हा व्यक्ती खूप वर्षापासून संघामध्ये आहे. मी नेहमी काही लोकांना उदाहरण देतो की एखादा व्यक्ती तळ्यामध्ये पाय टाकून बसलेला आहे, अनेक वर्षापासून तोच करत आहे म्हणून त्याला पोहता येतं असं आवश्यक नाही, आहे ना. तर काही लोक तसेच पाय टाकून बसलेले आहेत संघामध्ये, ते काहीच करत नाही, ते काही पोहण्याचा प्रयत्न करत नाही कारण की त्यांना भीती आहे की आपण बुडून जाणार, त्यांना भीती आहे की आपली तृष्णा कमी होणार, आपली आसक्ती कमी होणार, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सोडाव्या लागतील.
आपल्याला काही लोक बदल करण्यासाठी घाबरतात की असं झालं तर मग काय होईल, मला घर तर सोडावं लागणार नाही. अजूनपर्यंत एवढ्या वर्षात लोकांनी आपली काही घरं जरा सोडली नाही. तर अज्ञान आहे, भीती आहे, संभ्रम आहे, अशा अनेक बाबी आहेत. तर त्याच्यामुळे आपण खूप आपल्यामध्ये बदल घडवून आणत नाही. तर सर्वप्रथम पहिली बाब आपण केली पाहिजे ते म्हणजे आपण नित्य रूपानं स्वतःचा विकास केला पाहिजे, ज्याला आपण सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतो. हे पहिलं सूत्र आहे. आपण जे जे करत आहोत, ध्यान साधना करत आहोत, कल्याण मित्रता विकसित करत आहोत, धम्म अध्ययन करत आहोत, अधिक धम्मजीवनाची स्पष्टता घेत आहोत, तर ती करत असताना त्यामध्ये सातत्यानं विकास होत राहिला पाहिजे. आपल्यातली अधिक सकारात्मकता आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याला इंग्रजीमध्ये डेव्हलपमेंट म्हणतो. डेव्हलपमेंटचा अर्थच होतो, डेव्हलपमेंट मीन्स टू अनफोल्ड. किंवा टू ग्रो स्टेप बाय स्टेप ज्याला आपण म्हणूया. अनफोल्डचा अर्थ एक प्रकारे उमललं ज्याला आपण म्हणूया, किंवा उकल होऊ देणं, किंवा एका विशिष्ट स्तरावर पुढे जाणं, त्या दृष्टिकोनातून विकास याचा अर्थ आपण पाहू शकतो. एक प्रकारे कनिष्ठ अवस्थेपासून उच्च अवस्थेमध्ये जाणं, ज्याला उच्च उत्क्रांती आपण म्हणतो. अजागृत अवस्थेपासून जागृत होणं, याला आपण विकास म्हणूया. नकारात्मकतेपासून सकारात्मककडे जाणं, एक प्रकारे अप्रबुद्ध अवस्थेपासून प्रबुद्ध अवस्थेकडे जाणं, निर्वाणाकडे जाणं, हा खरा विकास आहे. आणि त्यासाठी एक प्रकारे आपण समर्पित झालो पाहिजे आणि आपल्या चेतनेला, आपल्या मनाला सातत्यानं आपण विकसित करत राहिलो पाहिजे. अनेकदा आपलं धार्मिक जीवन आहे ना, हे तिथेच थांबलेलं आहे असं वाटतं. खूप म्हणजे सुरुवातीला खूप असं वाटतं की प्रगती होत आहे, ध्यान लागत आहे, आनंद वाटत आहे, पण एका विशिष्ट कालानंतर असं वाटतं की आपल्याला काहीच होत नाही आहे, आपल्यामध्ये बदलच घडत येत नाही आहे, आपल्याला आनंद लाभत नाही आहे, आपल्यामध्ये ऊर्जा नाही आहे असं वाटू शकतं. सुरुवातीला कुठली गोष्ट नवीन असल्यामुळे आपल्यामध्ये उत्साह जास्त असतो, पण ती गोष्ट जर प्राप्त झाली तर मग आपली रुची हळूहळू कमी होऊन जाते. अनेकदा असं आपण पाहिलेलं आहे की लोक धम्ममित्र झाल्यानंतर, धम्मचारी धम्मचारिणी झाल्यानंतर स्थिरावून जातात. आता काय प्राप्त करायचं, झालं सगळं, असं होऊ शकतं. म्हणून एक बौद्ध म्हणून आपण नित्य रूपानं शिकत राहिलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी आपण विकसित आपण करत राहिलो पाहिजे. असं म्हणतात की पाणी तेच शुद्ध असतं जे वाहत राहतं, है ना. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण आपलं जीवनही पाण्यासारखं असलं पाहिजे, वाहत राहिलं पाहिजे. तसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जीवन सुचिता, म्हणजे आपला व्यवहार नित्य रूपानं हा शुद्ध बनत राहिला पाहिजे. आपले दृष्टिकोन हे पाण्यासारखे शुद्ध बनवले पाहिजे, त्याच्यामध्ये गढूळता असता कामा नये, त्याच्यामध्ये नकारात्मकता असता कामा नये. तर असा बदल जर आपण नित्य रूपानं करत राहिलो तर मला असं वाटतं की आपला विकास होऊ शकतो. आणि जो बदल आहे, सातत्यानं बदल आहे, सातत्यानं परिवर्तन आहे, हे काही सहज न होत नाही, ॲटोमॅटिक होत नाही. जसं मी सांगितलं, आपल्याला प्रयत्न करावा लागतो. अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये येतात, मग आरोग्याच्या समस्या येतील,
काही कौटुंबिक समस्या येतील, आर्थिक समस्या येतील, काही आंतरिक समस्या येतील, काही बाहेरच्या समस्या येतील. आणि समस्या आल्या तर आपल्याला वाटतं की कुणीतरी येऊन आपल्याला मदत केली पाहिजे. आणि कधीकधी आपण सांगत पण नाही लोकांना समस्या काय आहे. आपल्याला वाटतं की लोकांना कळलं पाहिजे आणि लोकांनी येऊन मदत केली पाहिजे. एवढी अंतर्दृष्टी कोणाला प्राप्त झाली नाही की सुगतप्रियांना काय अडचण आहे हे मला कसं समजेल. जोपर्यंत मी रोज त्यांच्या घरी जात नाही, रोज त्यांच्याशी बोलत नाही, तोपर्यंत कळणार नाही. आणि रोज आपण कोणाशी बोलत नाही, खूप कमी लोकांशी बोलतो. तर मग जोपर्यंत आपण आपल्या समस्या इतरांना सांगणार नाही तोपर्यंत कळणार कसं आणि आपल्याला मदत होईल कशी. तर धम्मजीवन जगत असताना अनेक आपल्या आंतरिक आणि बाह्य समस्या निर्माण होऊ शकतात. आणि जर आपल्या मुबलक शक्ती असेल तर आपण त्याच्यावर काम करतो, आणि जर शक्ती नसेल तर मग आपण पण निराश होतो. जशी जुनी गाडी झाली तर ती चढावाला तर खूप वेगानं पळत नाही, आहे ना. तसं आपलंही असतं की एखादी खूप समस्या आली तर आपली गाडी पुढेच जात नाही, तिथेच थांबून जाते, नाहीतर ती मागे येते. धार्मिक जीवनात असं होतं की अनेकदा नकारात्मकतेमुळे, प्रतिक्रिया दिल्यामुळे, अजागृतीमुळे, सवयीमुळे आपण धम्मजीवनापासून मागे वळतो, आपण खाली येतो. तर आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि त्याच्यावर मात करून पुढे गेलं पाहिजे. भगवान बुद्धांनीच्या जीवनातही, म्हणजे त्यांना संबोधी प्राप्त करण्यापूर्वीही आणि संबोधी प्राप्त केल्यानंतरही अनेक समस्या आल्या, अनेक. म्हणजे त्यांचंही आरोग्य, त्यांचीही पाठ दुखायची असं म्हणतात, तेही म्हातारे झाले होते, त्यांनाही जीवकांची शुश्रूषा करावी लागली, आहे ना. त्यांना मदत घ्यावी लागली, त्यांना योग्य भोजन करावं लागलं, त्यांना आराम करावा लागला. तर बाह्य समस्या होत्या, आंतरिक समस्या तर त्यांना काही नव्हत्या, त्यावर सर्व समस्यावर त्यांनी विजय प्राप्त केला होता. तर ज्या प्रकारे त्यांनी आपल्या सर्व समस्येवर विजय प्राप्त केला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा जेव्हा आपण विचार करतो, पूज्यवर्गीय संघरक्षितजी यांच्या जीवनाचा विचार करतो, तर ह्या सर्वांच्या जीवनात समस्या आल्या. ते लोक समस्येला शरण न जाता त्यावर मात करून ते पुढे गेलेत, म्हणून ते महान झालेत. आणि असे आपले महान आदर्श असतील तर त्या आदर्शांचं स्मरण करून आपणही आपल्या जीवनात कितीही समस्या आल्या तर त्याच्यावर आपण तोडगा काढला पाहिजे, आपण मार्ग काढला पाहिजे. जसं मी सांगितलं की विकास म्हणजे आपल्या मनाचा विकास आहे, चेतनेचा विकास आहे. आणि असं म्हणतात की आपली धार्मिक प्रेरणा ही कुठून मिळाली पाहिजे. निश्चितच आपल्या आदर्शांचं स्मरण करून आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते, आहे ना. आपल्या कल्याण मित्रांना भेटून धम्म अध्ययन करून आपल्याला ऊर्जा मिळते, परंतु खरी ऊर्जा ही आपल्यातूनच निर्माण झाली पाहिजे. आपल्या कुशल कर्मामुळे, आपल्या सखोल ध्यान साधनेमुळे, आपल्या धम्मजीवनाच्या स्पष्टतेमुळे आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. ती जर होत नसेल, नेहमी आपण बाह्य ऊर्जेवर, बाह्य प्रेरणेवर अवलंबून असू, तर आपण जीवनामध्ये खूप पुढे जाऊ शकत नाही. म्हणून ऊर्जा ही बाहेर आपण घेऊ शकतो. जसं आपण मेणबत्तीला प्रकाश लावतो, एकदा प्रकाश दिल्यानंतर ती स्वतः जळते, तशी ती ऊर्जा, तसा तो प्रकाश आपण स्वतःमध्ये निर्माण केला पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की अत्तदीप भव, स्वतःचा दीप, स्वतःचा प्रकाश आपण स्वतः झालो पाहिजे. तर सखोल ध्यानसाधनेतून समर्पित होऊन जी पूजा करतो आपण, त्यामधून सखोल चिंतन करून धम्म अध्ययनातून आपण आपली ऊर्जा निर्माण केली पाहिजे. आणि त्या ऊर्जेतून
आपला विकास झाला पाहिजे. त्या ऊर्जेनी आपली चेतना, आपलं मन प्रभावित झालं पाहिजे. बाह्य ऊर्जा ही काही वेळ तात्पुरती असते आणि ती नेहमीच मिळत नाही, है ना. आपली ऊर्जा, आपली सकारात्मकता ही आपण स्वतः निर्माण केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण आपला विकास केला पाहिजे. दुसरी बाब आहे तो म्हणजे शोध घेणं, सेल्फ डिस्कवरी ज्याला आपण म्हणतो. आपण सर्वजण काहीतरी शोधत होतो, आजही शोधत आहोत, काहीतरी शोधत होतो, त्यामुळे आपण संघामध्ये आलो, बरोबर आहे. आपण कदाचित मित्रता शोधत असू, आपण कधी काहीतरी धम्म शोधत असू, कोणाला ध्यानसाधना आवडत असेल, कोणी संतुष्टी शोधत असेल, कोणी सुख शोधत असेल, कोणी आदर्श शोधत असेल, कोणी शिस्त शोधत असेल, कोणी सुंदरता शोधत असेल, तर काहीतरी आपण शोधत होतो म्हणून आपण संघामध्ये आहोत, बरोबर आहे की नाही. आणि आपल्याला चांगलं वाटलं संघात आल्यानंतर की नाही, हे किती चांगलं आहे, इथे लोक किती मैत्रीपूर्ण आहेत, इथे लोक किती शिस्तपूर्ण आहेत, इथे लोक किती प्रामाणिक आहेत, इथे लोक किती मिळून एकोप्याने काम करतात, सांघिकपणे काम करतात, तर काहीतरी आपण शोधत आलेलो आणि त्याच्यामुळे आपण इथे आहोत. तर हा जो शोध आहे हा सातत्यानं आपण सुरू ठेवला पाहिजे. संघामध्ये आल्यानंतर हा शोध आपण बंद करता कामा नये. प्रश्न विचारत पाहिले पाहिजे आपण की जीवन काय, धर्मजीवन काय, मला काय विकसित म्हणजे केलं पाहिजे. किंवा असं आपण चिंतन करू शकतो की माझ्या ज्या जुन्या सवयी आहेत, माझे जे जुने संस्कार आहेत की ज्यामुळे दुःख निर्माण होतं, संभ्रम निर्माण होतं, तर ह्या सोडून आपण जे उच्च आदर्श आहेत, चांगल्या सवयी आहेत, चांगले विचार आहेत, हे आपण कसे विकसित करू शकतो. बुद्धत्वाची अवस्था जी आहे, उच्च मानसिक अवस्था आहे, ती आपण कशी शोधू शकतो याविषयी आपण विचार केला पाहिजे. आपल्या ध्यान साधनेमध्ये आपण अधिक स्थिरता ज्याला आपण म्हणूया, अधिक एकरूपता ज्याला आपण म्हणूया, ती शोधली पाहिजे. आपल्या कल्याण मित्रतेमध्ये अधिक आनंद आपण शोधला पाहिजे. आपण धम्म अध्ययन करत असताना त्याच्यामध्ये अंतर्दृष्टी शोधली पाहिजे, स्पष्टता शोधली पाहिजे. तसं आपण स्वच्छ निर्मळ पाणी त्याच्यामध्ये आपण तळ पाहू शकतो, तसं आपण जीवनाकडे पाहू शकलो पाहिजे. बुधवार आहे, गुरुवार आहे, सोमवार आहे, जेव्हा केव्हा तुमचा वर्ग असेल, आता आहे म्हणून जायचं आपल्या वर्गात. चॅप्टर मीटिंग आहे म्हणून चॅप्टर मीटिंगला जायचं. चांगलं वाटतं, केवळ चांगलं वाटतं, फील गुड ज्याला आपण म्हणूया, हे पुरेसं नाही. इट्स नॉट इनफ. फीलिंग गुड इज नॉट इनफ. चांगलं वाटणं हे पुरेसं नाही आहे. चांगलं वाटण्यासाठी आपण संघात येत नाही, आपण परिवर्तन करण्यासाठी, आपण सत्य शोधण्यासाठी, आपण अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी संघामध्ये येतो आणि ती आपण सातत्यानं शोधत राहिलं पाहिजे. हा शोध आपण कधी संपवता कामा नये. संपेल केव्हा? जेव्हा आपण बुद्ध होऊ तेव्हा. जेव्हा आपण संबोधी प्राप्त करू, जेव्हा आपण निर्वाण प्राप्त करू, तेव्हा कदाचित आपला शोध संपेल. त्या दृष्टिकोनातून आपण शोधत राहिलो पाहिजे. आपण चांगलं आरोग्य शोधलं पाहिजे, म्हणजे या चार बाबी आपण विचार करत होतो. आपण विश्वास शोधत राहिला पाहिजे, आपण संतुष्टी शोधत राहिलं पाहिजे आणि आपण अर्थपूर्ण जीवन शोधत राहिलं पाहिजे. तिसरी बाब आहे ते म्हणजे स्वतःचे समर्पण, सेल्फ सरेंडर ज्याला आपण म्हणूया. निश्चितच एक बौद्ध म्हणून, धम्ममित्र म्हणून, धम्मचारी म्हणून आपण त्रिरत्नांना समर्पित झालेलो आहे, उच्च आदर्शाला समर्पित झालेलो आहोत. बुद्ध बोधिसत्वांना आपण समर्पित
झालेलो आहोत, तर हे समर्पण आपलं सक्रिय पाहिजे, ॲक्टिव्ह पाहिजे, पॅसिव्ह नाही. ते बुद्धाला मी बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो, करत काहीच नाही. जे काही करतील ते बुद्ध करतील, जे काही करतील ते माझे कल्याण मित्र करतील, मी काही करत नाही. तर असं नसतं. तर समर्पण, अनुसरण हे सक्रिय पाहिजे, ॲक्टिव्ह पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून चांगल्या बाबीला आपण समर्पित झालो पाहिजे. त्रिरत्नाचं आचरण करण्याच्या दृष्टिकोनातून, किंवा असं म्हणूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नवसमाजाची संकल्पना सांगितली, एक प्रबुद्ध भारत निर्माण करण्याची संकल्पना सांगितली, त्या संकल्पनेला आपण समर्पित झालो पाहिजे. चांगल्या मैत्रीला आपण समर्पित झालं पाहिजे. एखादा व्यक्ती आपल्याला खरंच वाटत असेल की हा व्यक्ती खूप चांगलं आचरण करतो, तर त्याच्या मैत्रीला आपण समर्पित झालो पाहिजे. आपल्याला वाटत असेल की त्रिरत्न बौद्ध महासंघ खरंच खूप चांगलं काम करत असेल, तर ते काम अधिक चांगलं कसं होईल ते करण्यासाठी आपण समर्पित झालं पाहिजे. तन मन धनानं, आपल्या पूर्ण शक्तीनिशी, जसं आपण आपल्या कुटुंबासाठी काम करतो, जसं आपण आपल्या जीवलग लोकांसाठी काम करतो, तसं काम आपण इतरांसाठी पण आपण केलं पाहिजे. उच्च आदर्शासाठी केलं पाहिजे. आणि ती समर्पितता आपल्यामध्ये असली पाहिजे. नैतिक जीवनासाठी आपण समर्पित झालं पाहिजे. चांगलं ध्यान करण्यासाठी आपण समर्पित झालं पाहिजे. चांगले जे गुण असतील, आपल्यातलंही चांगले जे गुण असतील, त्यासाठी पण आपण समर्पित झालं पाहिजे. त्यांना अधिक चांगलं विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यासोबत आपण अधिकाधिक एकरूप झालो पाहिजे. तर ही समर्पणाची भावना आहे. समर्पणाची भावना, याला आपण श्रद्धेची भावना म्हणू शकतो, याला आपण मैत्रीची भावना म्हणू शकतो. तर ती सातत्यानं आपल्यामध्ये विकसित केली पाहिजे. आणि चौथी बाब आहे ते म्हणजे उदय होऊ देणं किंवा निर्माण होऊ देणं, ज्याला इंग्रजीमध्ये इमर्जन्स म्हणतात. आपणात जे काही कुशल आहे, जे काही चांगलं आहे, जे काही सकारात्मक आहे, त्याला आपण सातत्यानं उदय होऊ दिलं पाहिजे. म्हणजे आपण सम्यक व्यायामामध्ये म्हणतो की निर्माण करणं आणि जे अनुदित कुशल मानसिक अवस्था आहे त्याला आपण निर्माण करणं आणि उदित कुशल मानसिक अवस्था आहे त्याचं रक्षण करणं. तर ज्या ज्या कुशल मानसिक अवस्था, जे जे सकारात्मक आपल्याला चांगलं वाटतं इतरांमध्येही आणि आपल्यामध्येही, त्याला अधिक निर्माण होऊ देण्यासाठी आपण खुलं राहिलं पाहिजे. आताच आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जस्ट सिटिंग केलं. जस्ट सिटिंग ह्या ध्यान साधनेमध्ये एक प्रकारे आपण उदय होऊ देतो आपल्या मनाला. जे काही निर्माण होत असेल, चांगलं असेल वाईट असेल, त्याला आपण पाहतो. जर नकारात्मक निर्माण झालं तर त्याला आपण कमी करतो, आणि सकारात्मक असेल तर त्याचं आपण रक्षण करतो किंवा त्याला अधिक विकसित करतो. तर आपल्यामध्ये जी अधिक कुशलता आहे त्याला आपण निर्माण होऊ दिलं पाहिजे. जो चांगुलपणा आहे, जे बुद्धत्वाचं बीज आहे, बुद्धत्वाचे गुण आहेत, त्याला आपण एक प्रकारे खुलं राहिलं पाहिजे. त्याला त्याचा उदय होऊ दिलं पाहिजे. त्याला आपण उमलू दिलं पाहिजे. कधीकधी माझा अनुभव आहे, जेव्हा आपण सखोल ध्यान साधना करतो, जेव्हा आपण एखादं काही चिंतन करतो, जेव्हा धम्म अभ्यास करतो, किंवा एखाद्या व्यक्तीला आपण जाऊन भेटतो, तर आपल्या मनाची अवस्था खूप उच्च होते, प्रफुल्लित होते. त्याला आपण टिकवून ठेवत नाही, झट काहीतरी दुसरं काम हातामध्ये घेऊन ती जी ऊर्जा, ती जी सकारात्मकता आपल्याला मिळते ती आपण गमावून बसतो. असं होतं ना? किंवा आपण शांत बसत नाही की आता माझ्या मनाची अवस्था खूपच चांगली झालेली आहे, तर मी थोडा वेळ शांत बसतो. आणि एक प्रकारे त्या सुखामध्ये, जे त्या स्पष्टतेमध्ये, त्या सकारात्मकतेमध्ये एक प्रकारे मी तुडुंब भरून जातो. म्हणजे रूप ध्यानाची अवस्था आपण पाहिलेलं आहे की जे कमल पुष्प आहे जे पूर्ण पाण्यामध्ये बुडलेलं आहे, किंवा झऱ्यातून पाणी वर येत आहे,
नुसतं चित्र नाही आहे तर ही आपल्या मनाची अवस्था आहे. जर आपण एकाग्र झालो, जर आपण समतेची अवस्था प्राप्त केली, जर आपण स्थिरतेची अवस्था प्राप्त केली तर हे जे रूप ध्यानाची अवस्था आहे, सुख कीर्ती एकाग्रता ज्याला आपण म्हणूया, ही प्रत्येकामध्ये निर्माण होऊ शकते आणि ते निर्माण होऊ देण्यासाठी आपण खुलं राहिलं पाहिजे. आणि अशी काही अवस्था निर्माण झाली तर आपण थोडं शांत बसलं पाहिजे, झट आपण दुसरं काम करता कामा नये. अनेकदा असं होतं आणि आपण ती लागलीच, अजागृतीमुळे सवयीमुळे ती सकारात्मक अवस्था आपण गमावून बसतो. त्यातून अंतर्दृष्टी निर्माण होऊ शकते. थोडं जर आपण थांबलं, कारण की आपण शिकलेलो आहोत की समतेतून विपस्सना निर्माण होते, बरोबर आहे, तर समतेपर्यंत आपण पोहोचतो, आपली गाडी पोहोचते आणि तिथे जाऊन थांबते आणि माघारी येते, येते की नाही, आणि म्हणतो की आपल्यामध्ये बदल घडून येत नाही. तर जेव्हा समतेमध्ये आपण पोहोचतो, स्थिरतेमध्ये पोहोचतो, थोडं थांबा, थोडं अधिक वेळ घ्या, थोडं अधिक खुलं करा स्वतःला, थोडं अधिक मोकळे व्हा, तिथून काहीतरी उदय होईल, काहीतरी निर्माण होईल की जो आपला अनुभव नाही आहे. तिथून कदाचित बुद्धत्व निर्माण होईल. तर आपल्याला सवय झालेली आहे की जे आपल्या अनुभवाचं नाही त्याचा अनुभव घ्यायचा नाही. म्हणजे आपण जोडून बघतो की आपला अनुभव आहे का, तर हे बरोबर आहे. म्हणजे इंद्रियांना आपण जो अनुभव घेतो तेच आपलं सगळं विश्व आहे, बरोबर आहे. इंद्रियाच्या पलीकडे काही विश्व राहू शकतं, राहू शकतं की नाही, आहे ना. आणि ते सखोल ध्यानसाधना केल्यामुळे, सखोल पूजा केल्यामुळे, एकांतात राहिल्यामुळे, चिंतन केल्यामुळे निर्माण होऊ शकतो. तर तो बुद्धत्वाचा अननुभव आहे आपला, त्यासाठी आपण खुलं राहिलं पाहिजे, अंतर्दृष्टीसाठी खुलं राहिलं पाहिजे. आणि हे आपल्यापैकी अनेक लोक करत नाही. जेव्हा आपण कधी कधी एकत्र येऊन खूप चांगलं काम करतो ना, सामूहिक काम करतो ना, तेव्हासुद्धा खूप आनंद येतो आपल्यामध्ये, खूप प्रीती निर्माण होते, आहे ना. तेव्हा एक प्रकारे आपली जी व्यक्तिगत चेतना ती राहत नाही, तर एक प्रकारे संघ चेतना आपल्यामध्ये निर्माण होते. बोधिचित्ताची निर्माण चेतना, बोधिचित्त एक प्रकारे आपल्यामध्ये झलक त्याची प्राप्त होते. आणि ते सोडून झट आपण मग या भौतिक जीवनामध्ये ज्या गोष्टी असतात, मग जोक करणं म्हणा किंवा काहीतरी बाहेरच्या गोष्टी करणं म्हणा, ते करून आपली ऊर्जा, आपली स्पष्टता गमावून बसते. आणि म्हणून आपला विकास होत नाही, म्हणून आपली प्रगती होत नाही, म्हणून बुद्धत्वाची जी वाटचाल आहे ती होत नाही. आणि त्यासाठी जेव्हा जेव्हा आपली अशी स्थिरता मनाची होते, अधिक जास्त वेळ थांबा. म्हणून पूज्य ऑर्गन संग्राक्षीचे म्हणतात की प्रत्येक ध्यान साधनेनंतर जस्ट सिटिंग केली पाहिजे. आनापानसती करा, जस्ट सिटिंग करा. मैत्री भावना करा, जस्ट सिटिंग करा. ध्यान साधना करा व्यक्तिगत, जस्ट सिटिंग करा. बुद्धानुसती करा, जस्ट सिटिंग करा. तर प्रत्येक गोष्ट केल्यानंतर आणि प्रत्येक चांगली गोष्ट केल्यानंतर ती आपल्यामध्ये आपण अधिक समावलेली पाहिजे. त्यातूनच सृजकता ज्याला आपण म्हणूया, त्यातूनच क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणूया, त्यातूनच नवनिर्मिती ज्याला आपण म्हणूया, त्यातूनच बुद्धत्व म्हणूया, त्यातूनच बोधिचित्त निर्माण म्हणूया, ते निर्माण होऊ शकतं. बोधिचित्त असंच निर्माण होत नाही, सवयीमुळे गोष्टी केल्यानं बोधिचित्त निर्माण होत नाही. इंद्रिय आसक्तीमध्ये राहिल्यानं बोधिचित्त निर्माण होत नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या धार्मिक जीवनात हे चार प्रकारचे प्रयत्न केले. पहिली बाब काय आहे, तर आपण सातत्यानं आपला विकास करत राहिलो पाहिजे. आणि विकास करत असताना बाह्य विकास नाही, ज्या प्रकारे आजकाल देशामध्ये चाललेला आहे. रस्ते बनले, वीज आली म्हणून देशाचा विकास झाला, लोकांची मानसिक अवस्था किती खालावलेली आहे याचा कोणी विचार करत नाही. तर बाह्य विकास हा विकास नाही, विकास आहे आपल्या अंतर्मनाचा, आपल्या चेतनेचा, आपल्या जागृतीचा,
आपण किती अधिक विकास करतो, त्यामध्ये किती परिवर्तन घडून आणतो, या दृष्टिकोनातून आपण सातत्यानं चिंतन केलं पाहिजे. आपण सातत्यानं शोध घेत राहिलं पाहिजे चांगुलपणाचा. सुरुवातीला मी चार ज्या बाबी सांगितलेल्या आहेत की उत्तम आरोग्य आपलं कसं राहील, आपण संतुष्टीपूर्ण जीवन कसं जगू, आपल्यामध्ये अधिकाधिक परस्पर विश्वास कसा निर्माण होईल, धम्ममित्राबद्दल असू दे, धम्मचाऱ्यांबद्दल असू दे, आपल्या कल्याण मित्राबद्दल असू दे, आपल्या कुटुंबाबद्दल असू दे, आपल्या नातेवाईकांबद्दल असू दे, आपल्याला न आवडणाऱ्या लोकांबद्दल असू दे, नित्य रूपानं आपण आपला विश्वास हा विकसित केला पाहिजे, मैत्री विकसित केली पाहिजे, त्याचा आपण शोध घेत राहिलं पाहिजे. आणि चांगल्या बाबीला आपण नित्य रूपानं सक्रियपणे समर्पित होत राहिलं पाहिजे. विशेषत्वानं आपल्यामध्ये जे बुद्ध बीज आहे त्या बुद्ध बीजांना आपण समर्पित झालं पाहिजे. उच्च आदर्शाला आपण समर्पित झालं पाहिजे. जी आपल्या आवाक्याच्या पलीकडची जी अवस्था आहे, मी सांगितलं की बाबासाहेबांनी सांगितलेली जी नवसमाजाची संकल्पना आहे, प्रबुद्ध भारताची संकल्पना आहे, ती साकार करण्यासाठी आपण समर्पित झालं पाहिजे. आणि आपल्यामध्ये जी काही सकारात्मकता आहे ती उदय होऊ देण्यास, एक उच्च मानसिकता उदय होऊ देण्यास आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे. तर ह्या चार बाबी जर आपण करू शकलो, म्हणजे नित्य रूपानं विकसित होत राहणं, नित्य रूपानं शोध घेत राहणं, नित्य रूपानं समर्पित होत राहणं आणि नित्य रूपानं उमलू देणं आपल्याला, असं जर आपण करत राहिलो तर आपलं धार्मिक जीवनच नाही, तर आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काही करतो त्या त्या बाबीमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकतो. ह्या चार बाबी जर एखादा विद्यार्थी असेल त्यांनी उपयोगात आणल्या त्यात त्याचं विद्यार्थी जीवन हे चांगलं होऊ शकतं. एखादा कोणी कौटुंबिक व्यक्ती असेल त्यांनी ह्या चार बाबी आपल्या जीवनामध्ये निर्माण केल्या तर त्याचं कौटुंबिक जीवन हे सुखी होऊ शकतं. आणि आपण सारे धार्मिक लोक आहोत, त्या दृष्टिकोनातून विचार केला तर मला असं वाटतं की आपलं धार्मिक जीवनही खूप पुढे जाऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून आपल्या धार्मिक जीवनाचा आणि आज सुरुवातीला मी ज्या चार बाबी सांगितलेल्या आहेत धम्मपदातील सुखभग्ग, त्याचा आपण सातत्यानं विचार करावा. आणि हीच एक प्रकारे बुद्ध जयंतीच्या अनुषंगानं आपला संकल्प म्हणू म्हणूया, एक आपली धम्मजीवनाची स्पष्टता म्हणू शकतो आपण, ती होऊ शकेल. आणि खऱ्या अर्थानं आपण आपली ही जयंती आहे, बुद्धाची जी शिकवण आहे ती गंभीरपणे समजण्याचा प्रयत्न केला असा होऊ शकेल. तर आजच्या अनुषंगानं मला एवढंच सांगायचं होतं, थोडंसं लांबलं माझं प्रवचन, तर त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. आणि आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकून घेतलं, महेंद्रनगर त्रिरत्न बौद्ध महासंघ या केंद्राने मला इथे पाचारण केलं माझे विचार व्यक्त करण्यासाठी. तर मी त्या सर्वांचं, सर्व धम्मचारी सर्व धम्मचारिणी यांचा आभार मानतो. आणि हा जो बुद्ध जयंती महोत्सव आहे त्याचं उद्घाटन करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम.